पाटील महेंद्र यशवर कोणी हल्ला केला मला ताबडतोब कळलं पाहिजे. ते शोधून काढतो मी मॅडम. यश साहेब कसं मॅडम? जीवावरचं निभावलं म्हटलं पाहिजे. डायरेक्ट डोक्यावर वार केला. नशीब बलवत्तर आहे पोराचं. नशीब कसलं मॅडम, इथं पुण्यही आहे, तुमची पुण्यही. खरंच सांगतो, तुमच्या आशीर्वादानंच वाचला म्हणा की. कोणाला तरी हे पक्क ठाऊक आहे की यशवर वार करणं म्हणजे सरळ सरळ माझ्यावर वार करणं आहे. मला घाबरवण्यासाठी कुणीतरी हे कृत्य करतंय पाटील, आणि तो जो कुणी असेल त्याला मी सोडणार नाही महेंद्र. मॅडम तुम्ही काळजी करू नका, आपल्या नेटवर्कमधनं माहिती काढतो आणि पोचवतोच त्याला. त्याची एवढी हिंमत कशी झाली काय पाटील? पाटील तुम्ही काहीच का बोलत नाही? मी हा विचार करत होतो मॅडम, म्हणजे रागवू नका तुम्ही, पण डोक्यात असा विचार आला की यश साहेबांऐवजी यो हल्ला तेजसबाईंवर झाला असता तर. पाटील काहीतरीच काय बोलताय? नाही मॅडम, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरही घटना घडती तर केवढी सिंपथी वेळ मिळती नाही का? म्हणजे तुम्हाला कळतं ना मी काय म्हणतो ते. सिंपथी वेव्ह, ओ, त्यासाठी तेजसच्या बाबतीत काही घडायची गरज नाही पाटील. तुमचा मुद्दा मला लक्षात येतोय महेंद्र. यस मॅडम. एक काम कर, तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम, सगळं मॅनेज करू. मॅडम म्हणतात ना, वाईटातलं चांगलं होतं ते असं. या आता